राज्य उत्पादन शुल्कच्या नाशिक विभागाच्या भरारी पथकाने 13,34,200 रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. वागेरे गिरणारे रोडवर धोडेगाव फाटा धोडेगाव शिवार परिसरात ही कारवाई करण्यात आली. महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिकअप जीजे 05BX9128 या चारचाकी माल वाहतूक वाहनामध्ये आंब्यांनी भरलेल्या क्रेटच्या मागे दादरा नगर हवेली येथे विक्रीस परवानगी असलेला मद्यसाठा आढळून आला. यास महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेली विदेशी मद्याने भरलेले रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या 750 मिली क्षमतेच्या 60 बाटल्या, इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या 750 मिली क्षमतेच्या 1,440 बाटल्या व किंग फिशर स्ट्रॉंग बिअरचे 500 मिली क्षमतेचे 336 टीन अशा 3,876 बाटल्या, एकूण 99 बॉक्सचा 13,34,200 रुपयांचा विदेशी मद्यसाठा मिळून आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे जिल्हा अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत दिली. विभागाच्या नाशिक जिल्ह्यातील भरारी पथक क्रमांक 1 या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीनुसार आज सकाळी वागेरा गिरणारे रस्त्यावरती एका गुप्तपणे एका आंब्याची वाहतूक होते असं भासवण्यात येऊन आंब्याची वाहतूक करणारी पिकअप गाडी महिंद्रा बोलेरो आहे असं भासून त्याच्यामध्ये दारूची तस्करी होत असल्याची गुप्त बातमी या विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या विभागाचे अधिकारी श्री राख तसेच प्रवीण मंडलिक व श्री रावते व त्यांची संपूर्ण टीम हे यांनी याबाबतचं नियोजन करून सदरचं वाहन तसेच एक आरोपी आणि मुद्देमाल त्यासोबत जप्त करण्यात आलेला आहे. या टोटल मुद्देमाल जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये जवळपास रॉयल स्टॅग 750 ml 60 बाटल्या आहेत, इम्पेरियल ब्ल्यू 750 ml 120 बाटल्या आहेत, त्यानंतर मॅजिक मोमेंट 240 बाटल्या आहेत, रॉयल स्पेशल विस्की आहे 1440 बाटल्या, त्यानंतर किंगफिशर बियरचे टीन आहे 336 असे एकूण जवळपास 99 बॉक्स याच्यामधून जप्त करण्यात आलेला आहे. एकंदरीत पाहता जवळपास 13,34,200 रुपयाचा मुद्देमाल या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक 1 या पथकाकडून जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये मुख्यत्वे करून आहे तर तो प्रथमदर्शनी जो आरोपी आहे जो वाहन चालक होता त्या नामे कमलेश रमेशबाई राठोड असं त्याचं नाव असून तो विजलपूर नवसारी इथला गुजरातचा रहिवासी असून प्रथमदर्शनी हे निदर्शनास येत आहे. सदरचा मुद्देमाल हे दादरा नगर हवेली निर्मित असून म्हणजेच महाराष्ट्र राज्यात विक्री करता नसलेला मुद्देमाल असल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने या माध्यमातून खूप मोठा शासनाचा महसूल बुडण्यापासून वाचवलेला आहे. या व्यतिरिक्त सदरचा माल हा कुठून आलेला आहे आणि नक्की कुठे सप्लाय होणार होता किंवा हा ही गाडी नेमकी कुठे जाणार होती, गुजरातला जाणार होती का अजून कुठे जाणार होती, याबाबतचा पुढचा सखोल जो तपास आहे या विभागाचे दुय्यम निरीक्षक श्री प्रवीण मंडलिक तसेच श्री राख तसेच धनराज पवार आहे, कुवर आहे, त्यानंतर पाटील आहेत, हे सर्व जे अधिकारी आणि कर्मचारी हे पुढचा तपास करत आहेत. वागेरा गिरणारे नाशिक या रस्त्याने विदेशी मद्यसाठ्यांची अवैध प्रकारे वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक 1 ला मिळाली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लोंगारे, संचालक सुनील चव्हाण, नाशिक विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, जिल्हा अधीक्षक चरणसिंग राजपूत, उप अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मधुकर राग, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, विलास ठाकूर, सुनील पाटील, धनराज पवार, विष्णू सानप यांनी केली. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.